तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल आणि भविष्यात वाढू नये वाटत असेल तर आजच हा एक पदार्थ खाणे कमी करा किंवा आजपासून पुढे खाऊच नका मित्रांनो ज्या व्यक्तीचे वजन वाढतं त्यांना हृदयाचे रोग किडनीचे रोग गुडघ्यादुखी पाठदुखी हाय बी पी शुगर असे अनेक रोग होण्याची शक्यता असते आणि आपल्याला हे रोग होऊ नये असे वाटत असेल तर आज आपण अपन आपले वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचे असते वजन वाढू नये म्हणून आपण आपल्या आहारात काही घटक वापरू नये ज्याने वजन खूपच वाढत आहे असा एक पदार्थ खाणे टाळले तर वजन नक्कीच कमी होते असा एक पदार्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या वजन वाढण्यामध्ये महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आपला जास्तीचा आहार काही व्यक्ती त्यांच्या शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्त जेवण करतात बैठे काम करणाऱ्या व्यक्तीने साधारणतः पंधराशे ते सोळाशे कॅलरीज ऊर्जा देणारा आहार करायला पाहिजे व मजूर श्रमिक दिवसभर शेतात काम करणारा शेतकरी कष्टकरी अशा व्यक्तींनी साधारणतः तीन हजार कॅलरीज देणारा आहार घेतला पाहिजे यापेक्षा जास्त कॅलरीज आपण जर आहारात घेत असाल तर निश्चितच तुमचं वजन वाढणार आहे जे व्यक्ती आपल्या गरजेपेक्षा कमी आहार घेतात त्यांचं वजन कधीच वाढत नाही आहाराप्रमाणेच वजन कमी करायचं असेल तर दुसरा घटक म्हणजे व्यायाम मित्रांनो ज्यांना व्यायाम करणे शक्य आहे अशा व्यक्तीने जर व्यायाम केला तर त्यांचं वजन देखील कधीच वाढत नाही पण जवळजवळ सर्वच व्यक्तींना व्यायाम करणे हे कंटाळवाने वाटते आणि बऱ्याच व्यक्तींना वेळ देखील मिळत नाही ज्यांना वजन कमी करायचे आहे पण व्यायाम नको अशा व्यक्तींनी काही नियम पाळायला पाहिजेत त्यातील पहिला नियम म्हणजे दिवसभरात फक्त दोन वेळा जेवण करावे चहा कॉफी नाश्ता इतर कुठलाही पदार्थ खाऊ नये फक्त पाणी आणि पाणीच पिऊ शकतात आता दुसरा नियम म्हणजे जेवताना प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खावा यामुळे अन्न लवकर पचते आणि शरीरात चरबीची वाढ होत नाही किंवा वजन वाढत नाही आता कोणते पदार्थ खाऊ नयेत तर यात सर्वात महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे साखर मित्रांनो अन्नातून नैसर्गिकरित्या जी साखर मिळते ती शरीरासाठी भरपूर प्रमाणात असते आपण जी चहा दूध कॉफी जेवणानंतर स्वीट गोड पदार्थ खातो यातून शरीरात जाणारी साखर फक्त वजन आणि वजनच वाढवते मित्रांनो एक वेळच्या चहामध्ये साधारणतः आपण दोन तीन चम्मच साखर टाकतो ही साखर जवळजवळ दोनशे कॅलरी उष्मांक असणारी साखर असते आणि मग आपण जर दिवसात दोन किंवा तीन वेळा जर चहा घेत असाल किती ऊर्जा वाढते आणि याचे रूपांतर शरीरात गेल्यावर चरबीच्या स्वरूपात साठते म्हणून साखर हे पांढरे विष आहे असं म्हटलं जात आता ही साखर खाणं लगेच बंद करता येत नाही पण मित्रांनो हिचा वापर हळूहळू कमी करा आणि पंधरा दिवसात तुम्ही स्वतः फरक पहा आता काही व्यक्तींचा असा प्रश्न असतो की साखरेऐवजी गुळ वापरला तर मित्रांनो याचं उत्तर असं आहे गुळ वापरा किंवा साखर वापरा दोन्ही गोष्टी वजन वाढवतातच कारण यापासून शरीराला साखरेपासून जी मिळणारी ऊर्जा आहे ती मिळणारच आहे आणि ती जर आपण वापर केला नाही तर ती साठून राहून त्याचं रूपांतर हे चरबीत होणार आहेच आणि गुळ असो अथवा साखर दोन्हीही ऊसापासूनच बनतात बघा मित्रांनो तुम्हाला जर वजन कमी करायचं तर दोन्ही पदार्थ खाऊ नका म्हणूनच साखर खाणे टाळा आणि वजनाला बसेल आळा अशा पद्धतीने तुम्ही ह्याचा वापर करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद